बऱ्याच वेळा शेतकरी क्षेत्र नोंदवत नाही सातबाऱ्याला, आणि उतरवर क्षेत्र जर नसेल तर मग कशाच्या आधार मदत करणार आपण? पुन्हा तक्रार येतात का आम्हाला मदत मिळाली नाही, आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, तर तो सरकारने जो वेळ दिलेला आहे तो वेळेपर्यंत थांबला पाहिजे. की संजय रावच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे तो म्हणा, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. कसं आहे की असं आहे की कावळ्याच्या शापाना काही घडतं का? नाही, दृष्ट्यासुद्धा काही तालुक्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे, सिंचनाची पूर्ण व्यवस्था नाही आहे. आपण जर आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जर पाहिलं, हे पहिलं गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं की आपण अवकाळी पावसाला पूरी मदत करायचो, आता सततच्या पावसाला आपण मदत करायला सुरुवात केली. पाळण्याचं उदाहरण मी आता सांगितलं की 44,000 शेतकऱ्यांना 40 कोटी रुपये मिळाले गेल्या वर्षी. म्हणजे सरकार संवेदनशील आहे म्हणूनच निर्णय करू शकलो आपण. आता परवा गारपीट झाली, ती सुद्धा प्रचंड झालेली आहे, त्याच्यामध्ये पंचनामे काय करतो आपण, एकूण क्षेत्राची माहिती मिळावी म्हणून. कारण आता बऱ्याच वेळा शेतकरी क्षेत्र नोंदवत नाही सातबाऱ्याला, आणि उतरवर क्षेत्र जर नसेल तर मग कशाच्या आधार मदत करणार आपण? पुन्हा तक्रार येतात का आम्हाला मदत मिळाली नाही. म्हणून आता हे सगळे क्षेत्र एकदा सगळे पंचनामे झाले, प्रत्यक्ष किती क्षेत्र आपल्याला माहिती झालं की मग 3 हेक्टरपर्यंतची तर मर्यादा 2 हेक्टरची इतक्या वर्ष मर्यादा होती, आपण ती 3 हेक्टरपर्यंत नेलेली आहे. आता फक्त आपल्याला मदत किती करायची व त्याच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल. कारण त्यांच्याकडे जी वेळ मागितलेली आहे, आपण 2 जानेवारी म्हणतात, जरंगेवाडी 24 म्हणतात, हरकत नाही, नाही 7-8 दिवसाचा फरक आहे. आता सरकार ज्या पद्धतीने त्यासाठी काम करतं, जो वेळ दिलेला आहे त्या वेळेपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे ना. मला वाटतं हे विनाकारण, म्हणजे त्यांना माझे या निमित्त आव्हान आहे आपल्या माध्यमातून, की काय होतं की विनाकारण तेढ वाढत चाललेली आहे. आपला प्रश्न सुटला पाहिजे ना, आपला प्राधान्यक्रम काय आहे, आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, तर तो सरकारने जो वेळ दिलेला आहे तो वेळेपर्यंत थांबला पाहिजे. मला खरं माध्यमांना एवढीच विनंती करायची आहे, मी मागे बोललो होतो एकदा की संजय रावच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, तर तो म्हणा तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. कसं आहे की कावळ्याच्या शापाना काही घडतं का? नाही,